अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशेंदुर्णी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थेचा 78वा वर्धापन दिन संस्थेद्वारा संचलित सर्व विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। देशेंदुर्णी एज्युकेशन कोऑप संस्थेच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठानद्वारा संचलित सर्व विद्यालयांमध्ये चित्रकला प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते। या चित्रकला आणि विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे चित्र व विज्ञान प्रकल्प शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड विद्यालयात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मांडण्यात आले व त्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर 10वी आणि 12वीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार याप्रसंगी करण्यात आला। संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले। याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीशराव काशीत, महिला संचालिका उज्ज्वला काशीत, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, संस्थेचे संचालक मंडळ डॉक्टर सागर गरुड, सरोजिनी गरुड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। असा महोत्सव आपल्या मुंबईमधले सुद्धा अशीच हा चालू आहे, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते, वित्त हानी होते। हाच विचार करून आम्ही मॉडेल तयार केलेला आहे। ज्यावेळेस पुरे समजा हे पूर आहे आणि पूर आला तेव्हा हे हायड्रोलिकमुळे वरते, आणि तेव्हा ते त्या काळी ते वरते येतात। अभ्यास सादर केला आहे। बॅटरी ऑपरेटर अँड ॲग्रिकल्चर स्पेट पारंपरिक शेती करताना आपल्याला मजूर आणि इंधन आणि महागडे लागतात, परंतु या बॅटरी ऑपरेटेड आणि ॲग्रिकल्चर स्टेटमधला मजुरी कमी लागतात आणि कुठल्याही प्रकारचे इंधन लागत नाही, कारण या यंत्र बॅटरी सायन्स चालते म्हणून आणि याला मजुरी लागत नाही आणि यामध्ये 16 च्या 2 बॅटरी असतात। तुम्ही तुमच्या गरजेनुसार 4 नोजल असतात ते तुम्ही ॲडजस्ट करून 2 पण करू शकता आणि तुम्ही तुमच्या पिकांसाठी या नोजलची उंची 15 फूटपर्यंत वाढवू शकता आणि या दोन नोजलमधल्या अंतर 5 फुटाचा आहे। पण या यंत्र पर्यावरणात अनुकूल असं आहे आणि शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यास मदत करतो। किती लिटर पाणी असेल? 25 लिटर साईडला पाहिजे डेमो द्यावा आपण 4 अडजस्ट करून
first the receiving tank collect the water from any contaminated water bottle. Then this water goes to spinning tank. So let us see about the skin model. First is epidermis. Epidermis is the top layer of our skin. Second is sebaceous gland. Sebaceous gland secrete the sebum. Sebum is the type of oil into our body. भूती संस्कृति शिल्पकार सहकार मासी श्रद्धे आप्पा साहेब रघुनाथराव भाऊराव गुरु आमच्या जगण्याचा पाया संस्थेचा क्षय ऊर्जा स्थान कैलासवासी आचार्य बापू साहेब गजाननराव गुरु त्यागमूर्ती वासल सिंधू स्वर्गवासी अक्का साहेब प्रभावती पायी गुरु कणखर नेतृत्व श्रद्धे अण्णा साहेब मास्टरराव खंडेराव गुरु यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. सर्वप्रथम मी या ठिकाणी आपण ज्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या सत्कार्याने आपण या ठिकाणी आज संस्थेचा हा 78वा वर्धापन दिवस इथे साजरा करत आहोत असे आमचे अप्पासाहेब रघुनाथराव गरुड आचार्य बापूसाहेब गरुड अण्णासाहेब गरुड यांचे अभिवादन करतो. तसेच व्यासपीठावर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड मुख्य अतिथी सागरदादा गरुड संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमजी जैन तसेच यू पाटील सर आणि या शेंदुणे गावाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सरोजीताई गरुड संस्थेच्या संचालिका उज्ज्वलाताई देवश्रीताई तसेच गावातले आपले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमदादा या शेंदोणी नगरीतले सर्व पत्रकार मित्र आमच्या संस्थेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आज आपण या संस्थेचा 78वा वर्धापन दिन म्हणून साजरा करत आहोत. ह्याचा अर्थ आपण आत्तापर्यंत 77 वर्ष या संस्थेत काम केलेले आहे आणि काम झालेलं आहे. 77 वर्ष एखादी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवणे म्हणजे एक खूपच ताऱ्यावरची कसरत असते आणि 77 वर्ष झाले म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ही संस्था आजीवन अमर आहे. संस्था आज आहे आणि आधी पण राहणार. ही संस्था कधीही बंद होणार नाही.
किंवा राहणार नाही. कारण आहे त्याचं की त्याच्यामागे आपल्याला अशा महापुरुषांचा आशीर्वाद आहे. आणि आपले जे आजपर्यंतचे जे दादासाहेब संजयरावजी गरुड आणि याच्या आधी अण्णासाहेब संजयराव गरुड आणि त्याच्या आधी आपले जे बी आबा या सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती कधीही कमी पडणार नाही आणि पडू देणार नाही. या दृष्टीने संस्थेचा आजचा जो शिखरवर आहे, आजचा जो सर आहे, त्याचप्रमाणे आपण उत्तरोत्तर प्रगती करू आणि हे संस्था आपली उत्तरोत्तर प्रगती करेल, गुणवत्ता दाखवेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या संस्थेच्या या शैक्षणिक क्षेत्रातून कसे भारताची सेवा करतील, कसे महाराष्ट्राची सेवा करतील आणि गुणवत्तेप्रमाणे शिक्षण देऊ याकडे चांगलं लक्ष देता येईल. आपण आज 76वा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्याला आजच आपण एक आपल्या पत्रकार मित्रांनी या संस्थेच्या गौरव करताना तरुण भारत हा पत्रकार समाचारपत्रातून चांगला लेख एक याप्रमाणे दिला आहे, त्याप्रमाणे मी त्यांचे आभार मानतो. आपले जागीदार अतुल या ठिकाणी आहे, त्यांचा पण मी या ठिकाणी चांगला अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या या संस्थेच्या एक गौरवोद्गार सगळ्या जिल्ह्यात एक नाव काढायच्याबद्दल आमच्या या पत्रकारात समाचार पत्रात सांगितलं आणि अतिशय उत्कृष्ट हा लेख लिहिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. आपण सर्वांना मी या 78व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आपल्या संस्थेचे ब्रह्मीभूत सद्गुरू हरिप्रसाद महाराज ज्यांनी संस्था उभी करताना अहोरात्र दिवस रात्र कष्ट घेतले असे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आप्पासाहेब गरुड, त्यानंतर गोरगरिबांपर्यंत समाजातल्या रमलेल्या गाडलेल्या घटकांपर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री याचं जाळं खेडोपाडी पोचवलं असे आपल्या सगळ्यांचे दुसरे प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान आचार्य गजाननरावजी गरुड, पिताश्री अण्णासाहेब गरुड, प्रभावजी काकू या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह संस्थेच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे सचिव आदरणीय दाजी, संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सागरमलजी जैन, आदरणीय व्यू दादा, महिला संचालिका उज्ज्वलताई, जिल्हा परिषद माजी सदस्य सरोजिनी गरुड, देवश्री काशीद, आजचे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला बराच काळ उपस्थित होते आणि नंतर त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आणि दवाखान्यात पेशंट आल्यामुळे निघून गेले असे प्रमुख पाहुणे सागरदादा गरुड, उत्तमरावजी थोरात, आमचे ज्येष्ठ बंधू सुनील भाऊ गरुड, आपल्या सर्व माध्यमिक विद्यालयांचे सन्माननीय मुख्याध्यापक आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर व्ही आर पाटील सर, त्यांचे सारे सन्माननीय प्राध्यापक वृंद, माध्यमिक सन्माननीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या भागातील कर्तव्यदक्ष पत्रकार बंधू आणि बरेच वेळपासून बसलेले कंटाळलेले विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, तुमची खरंच एक प्रकारची तपश्चर्या झाली आणि कधीतरी कार्यक्रमाला वेळ होत असतो. या संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या चळवळीतून या गावाला झालेला सामुदायिक दंड आणि ती दंडाची रक्कम कोर्टामार्फत परत मिळवली इंग्रजांच्या विरोधात आणि त्या रकमेचं काय करायचं म्हणून त्यावेळचे सर्व आप्पासाहेब गरुड असतील, काकासाहेब साने असतील,
सर्व ज्येष्ठ मंडळींनी या संस्थेची स्थापना केली. त्या काळात फक्त दोन शाळा होत्या, शेंदुर्णी आणि कंडारी. कंडारी नंतर झालेली होती. नंतर बापूकाकांच्या हातात जेव्हा सूत्र हातात आली तेव्हा आचार्य गजाननराव गरुडांनी या संस्थेचा विस्तार खऱ्या अर्थाने सातपुड्याच्या पायथ्यापासून तर अजिंठ्याच्या पायथ्यापर्यंत विस्तार केला. त्या काळात शिक्षण मिळणं हे फार दुर्लभ होतं आणि अशा काळात शिक्षणाची गंगोत्री त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत रणलेल्या गाडलेल्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याच काळामध्ये उपाशी राहून शिक्षण घेता येणार नाही म्हणून समाज कल्याणचे विविध वसतिगृह प्रत्येक शाळेला अटॅच करून सर्वांसाठी शिक्षणाची दालनं खुली करून दिली. राजा शरण असताना आपल्या बुद्धिमत्तेच्या चातुर्याच्या जोरावर आणि हिमती आणि दिमतीच्या जोरावर त्यांनी संस्थेचं काम 1984 पर्यंत अहोरात्र कष्ट करून त्यांचा नारा होता संघर्ष अमारा नारा आहे, भावी इतिहास अमारा आहे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिकाल तर टिकाल आणि शिक्षणाची म्हणजे आपल्या जीवनाचा प्रगतीचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो शिक्षणाच्या दालनातून जातो असं डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. आणि त्याच विचाराने प्रेरित होऊन बापूकाकांनी तो ध्यास घेतला, जे काम समाजासाठी वेगवेगळ्या रंगलेल्या गांधलेल्या घटकांसाठी केलं त्याची फळं आज आपण सगळेजण चाखतो आहोत. चांगल्या प्रकारचे निकाल लागले, 100%, 99%, 90%च्या वर सगळे निकाल आहेत. सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. सर्व शाखांचे निकाल चांगल्या लागल्याबद्दल त्या मुख्याध्यापकांचं तिथल्या शिक्षक वृंदांचं त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्व त्यांच्या आई वडील ज्येष्ठ श्रेष्ठ भाऊ बहीण आणि विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत आणि शिक्षकांनी दाखवलेलं मार्गदर्शन या जोरावर अतिशय चांगले निकाल लागले. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आचार्य गजाननराव गुरुंग फाउंडेशनच्या वतीने कैलास देशमुखांनी जे विज्ञान प्रदर्शन आज आयोजित केलं, चित्रकला प्रदर्शन आयोजित केलं, त्यातही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली. त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. संस्थेचा इतिहास आपल्या चिमुकल्यांनी मांडला. संस्थेचा इतिहास फार मोठा आहे. संस्था या आदरामर आहेत. तुम्हाला आपल्याला आयुष्याच्या मर्यादा आहेत. अनेक संचालक मंडळ येतील, अनेक स्टाफ येईल, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या संस्थेमध्ये घडतील. या संस्था जशा जशा वाढत जातात आपण 50 नंतर गेलो की आपलं वय कमी म्हणजे आयुष्य संपण्याचं जवळ येतं. पण संस्था जशा जशा वाढत जातात तशा तशा सिनियर होतात, तसा तसा त्यांना नवीन पहार तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा येत असतो जात असतो. संस्था या टिकल्या पाहिजेत आणि या संस्थेला अध्यात्माची जोड असल्यामुळे सद्गुरु रघुप्रसाद महाराज आणि आई जगदंबेचा आशीर्वाद बापूकाकांच्या मुखी हे दोन शब्द नेहमी राहायचे आणि त्या निमित्तातून या संस्थेला फार मोठं पीठ, धर्माचं पीठ, अध्यात्माचं पीठ या संस्थेला लाभलेलं आहे. आणि अशा या संस्थेमध्ये जे जे शिक्षकवृंद तुमच्यासाठी मेहनत घेतात, संस्कार देतात, शिस्तबद्ध सामाजिक बांधिलकी कशी ठेवायची हे जोपासण्याचं काम तुम्हाला विद्यार्थी दशेपासून मिळतं, हेच खरे संस्कार ग्रामीण भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून 77 वर्ष बोलता बोलता पूर्ण झाली, 78 वर्ष सुरू झालं, येणाऱ्या शैक्षणिक कालखंडामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आई जगदंबे चरणी, सद्गुरु हरिप्रसाद महाराज चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आमच्या या संस्थेची शाळांची परंपरा अशीच अखंडितपणे तेवत राहो, सुरू राहो आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची साक्षीने असेच निकाल चांगल्या पद्धतीने लागो. अनेक विद्यार्थी आविष्कारचा उल्लेख झाला,
आविष्कारची विद्यार्थिनी आपल्या देशामध्ये पहिली आली, कुस्तीमध्ये दुसरा आला, देशामधलं महाराष्ट्र जळगाव जिल्हा विभाग स्टेट लेवल हे तर आपण कधी जर पार केलं, परंतु आता आविष्कारच्या माध्यमातून जो खंड पडलेला आहे आचार्य साहेब तो परत कुठेतरी सुरू व्हावा आणि आपला ठसा येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याची प्रेरणा आणि उत्तेजन मिळण्यासाठी निश्चित प्रकारे कौतुकास्पद राहिली पाहिजे अशा पद्धतीचे बक्षिसं कॉलेज जीवनामध्ये असतील, शालेय जीवनामध्ये, खेळाच्या माध्यमातून असेल, चित्रकलेच्या माध्यमातून असेल, विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून असेल, ज्या ज्या विविध स्पर्धा होतात त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा ठसा आणि आपल्या नावलौकिकात भर घालण्याचं काम हे तुमच्या येणाऱ्या पिढीवर आहे आणि निश्चित रूपाने तुम्ही पार पाडाल अशी मी पुनश्च एकदा सद्गुरू हरिप्रसाद महाराज चरणी आणि जगदंबे मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. पुनश्च एकदा 78व्या वर्धापनानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छितो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. सर्वात शेवटचा कार्यक्रम गोड वाटणारा आणि हवा असा वाटणारा कार्यक्रम आभार प्रदर्शन तो आज माझ्याकडे आला आहे. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतं आभार काय मानो भारावरे म्हणाल धन्य धन्य आपल्या दर्शनाने. आभार काय मानायचं, आपल्याच माणसांचे आभार काय मानायचे, परंतु आपल्या संस्कृतीप्रमाणे आभार मानणे आपलं आद्य कर्तव्यच आहे. आभाराचा भार कशाला, फुलांचा हार कशाला, हृदयातच घर बांधूया या हृदयाला दार. विद्यार्थी संस्था वर्धापन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षपद भूषणाबद्दल आदरणीय दादासाहेब यांचे मी शब्दसुमनांनी आभार मानते. तसेच सन्माननीय आदरणीय संस्थेचे सचिव आदरणीय सतीशचंद्रजी काशीत, उज्ज्वलाताई काशीत, देवश्रीताई काशीत, जीपा सदस्या सरोजनी वहिनी गरुड, ज्येष्ठ संचालक यू दादा सागर काका, तसेच सामाजिक कार्यकर्ते यू दादा, प्राध्यापक सुनील भाऊ गरुड, वसतिगृह सचिव कैलास भाऊ देशमुख, तसेच पत्रकार बंधू, सर्व आलेले सर्व पत्रकार बंधू यांचे मी आभार मानते. तसेच गुणवंत विद्यार्थी, त्यांचे सन्माननीय पालक, सन्माननीय पत्रकार बंधू, ज्ञान संकुलातील विविध शाखांमध्ये कार्यरत प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानते. आणि अध्यक्षांच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वांनी कार्यक्रम शांततेत ऐकला अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचेही मी मनापासून आभार मानते. आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपला. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.